वंचित बहुजन महिला आघाडीची बैठक जिल्हा संघटक वंचित बहुजन आघाडी संगीता पंकज लवात्रे यांच्या निवासस्थानी सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेला बऱ्याच महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष भंडारा गोंदिया निरीक्षक सुनीता टेंबुर्णे प्रमुख उपस्थिती. शहर अध्यक्ष वर्षा देशभ्रतार, अमिता वासनिक, मधुताई रमेश लवात्रे हे होते. आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीसाठी पक्षाच्या संघटन बांधणीसाठी चर्चा करण्यात आली. पक्षाची विचारधारा तळागळातील बहुजनापर्यंत पोहोचण्यासाठी आपण कार्य करू अशी ग्वाही उपस्थित महिलांनी दिली. संचालन अमरपाली घोडीचोर, जिल्हा महासचिव वंचित बहुजन महिला आघाडी आभार संगीताताई पंकज लवात्रे यांनी मांडले. सभेला प्रामुख्याने मंजुताई मेश्राम, लताताई बागडे, कविताताई भांते, पूनम दहीकर, प्रतिमा चंद्रिकापुरे, शिल्पा शेंडे, निकिता गजबिये, वैशाली वहाने, सरोज मुरखे इत्यादी महिला उपस्थित होते. वंचित बहुजन आघाडी प्रकाश आंबेडकर यांनी सुरू केलेली आहे. आणि हा जो पक्ष आहे तळागाळातील लोकांना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. आणि महिलांची जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू कोडविलमध्ये महिलांसाठी जे काही कार्य लिहून दिलेले आहे किंवा महिला कशा सामोर गेल्या पाहिजे, ज्योतिबा फुले यांनी महिलांसाठी जे कार्य केलेले आहे तशा कार्यांना पण एक पोहोचण ते कार्य पण पोहोचवण्याचं एक कार्य त्या महिलांनी कसं सामोर गेलं पाहिजे, महिला कशा एकजूट झाल्या पाहिजे, संघर्ष कसा केला पाहिजे, स्वतःचे हक्क हे कसे मिळवले पाहिजे यासाठी महिलांनी एकत्र येणं गरजेचं आहे. आणि ही वंचित बहुजन महिला आघाडीच्या माध्यमातून आपण हे साध्य करू शकतो असं हे प्रकाश आंबेडकर यांनी आपल्याला एका महिला आघाडीच्या माध्यमातून सांगितलेलं आहे.